आणि यानंतर बातम्या थोडक्यात बघणार आहोत. आतापर्यंत राज्यात सुडो सेक्युलर पक्ष होते, त्यात एका नव्या पक्षाची भर पडती असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावलाय. हिंदुत्वाविषयी शिवसेनेची भूमिका प्रखर होती आतापर्यंत, आता ती कशी असावी हा त्यांचा प्रश्न, अशी टीका त्यांनी औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यावरून काल शिवसेनेवर केली. औरंगाबादमध्ये देवगिरी कल्याण आश्रमाच्या आदिवासी मेळाव्याला काल फडणवीस उपस्थित होते. मनसेच्या महाधिवेशनाच्या तयारीसाठी बैठक झाली, ज्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाळा नांदगावकर आणि त्याचबरोबर आदित्य शिरोडकर यांच्यात बाचाबाची झाल्याचं कळतंय. मुंबईतले सगळे पदाधिकारी नेत्यांसमोरच काल प्रकार घडल्याचं कळतंय. या महाधिवेशनानंतर पक्षात एक नवीन ऊर्जा दिसून येईल असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केलेला आहे. मनसे नेते आणि मनसे विभाग अध्यक्षांची कालच यासंदर्भात एक बैठक पार पडली. खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपलं उपोषण मागे घेतलंय. राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवण्यात यावी आणि ही संस्था बंद पडण्याचं षडयंत्र थांबवलं जावं अशी मागणी काल त्यांनी केली. तानाजी सावंत समर्थक सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. फडणवीसांवर बाळासाहेब थोरात यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. सरकार जास्त काळ टिकणार नाही या त्यांच्या आरोपांचा थोरातांनी काल समाचार घेतलाय. ते नगरमध्ये बोलत होते. मी नाराज नाही आणि मी स्वतः पालकमंत्रीपद नाकारल्याचं काल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत स्पष्ट केलं. इतरांना संधी मिळावी यासाठीच मी हे पद नाकारल्याचं ते म्हणाले. औरंगाबादमध्ये महाएक्स्पो सुरू आहे, ज्यात रोहित पवार आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी तरुणांशी संवाद साधला. पवार कधी कुणाला कळले नाहीत आणि कळणार नाहीत, एकत्रित काम करणं म्हणजेच पवार आणि ते तसेच शेवटपर्यंत एकत्र राहतील असं विधान रोहित पवार यांनी कालच्या कार्यक्रमात केलंय. पुढची बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातल्या निर्मला पानसरे, उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातले रणजित शिवतर यांची निवड झाली आहे. आपल्याला मंत्रीपद मिळालं हे केवळ सामान्य जनतेशी आपण कायम त्यांच्या सोबत असतो आणि त्यामुळेच आपल्याला हे मंत्री पालकमंत्रीपद त्याचबरोबर एक महत्वाचं खातं मिळाल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा भोकरमध्ये नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. 3 वेळा आतापर्यंत या मतदारसंघातून ते निवडून गेलेत. अशोक चव्हाण मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच काल भोकरमध्ये आले होते. कृषी मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत राहुरी कृषी विद्यापीठात मेळावा पार पडला. यावेळी कृषी विभाग आनंद देणार आणि तितकाच आव्हानात्मक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जलयुक्त शिवारच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करत असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री अनिल बोंडेंनी केली आहे. जलयुक्त शिवाराच्या योजना थांबवणं, त्याला स्थगिती देणं, निधी बंद करणं आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देणं ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया बोंडेंनी दिली आहे. माझ्या अंतर्गत येणाऱ्या खात्याची कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर अधिकाऱ्याची नोकरी थांबेल अशा खड्या शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना खडसावलंय. सातारा जिल्ह्याच्या सभागृहात जिल्ह्यात महिला बालविकास जलसंपदा आणि शालेय शिक्षण विभागाची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली. रत्नागिरी झडपीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या नफीसा परकार या आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा परवा राजीनामा देणार आहेत आणि राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीमध्ये पक्षापक्षांमधलं राजकारणच केलं जात आहे असा आरोप नफीसांनी केलाय. उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होईल आणि या संमेलनादरम्यान काल समाजात बुवाबाजीचं प्रस्थ वाढलंय का परिसंवादावेळी गोंधळ झाला. यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. भाजपकडून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटोंचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे. मोदींवर केलेल्या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय. दिब्रेटोंना राजकारण करायचं असेल तर त्यांनी राजकारणात यावं, साहित्याच्या व्यासपीठाचा गैरवापर करू नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. रात्री 10 नंतर गाणी वाजवायला नकार दिला त्यामुळे 2 DJ अमानुष मारहाण करण्यात आला असा प्रकार नाशिकजवळच्या दरी माथुरी शिवारातल्या फार्म हाऊसमध्ये घडलेला आहे. या दोघांनाही नग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. विजेचा शॉक, दणका आणि पट्ट्यानंही त्याला मारहाण केल्याचा आरोप या दोघांनी केलाय. आंध्र प्रदेशातून विदर्भात लूट करणाऱ्या चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला चंद्रपूर पोलिसांनी गजाआड केलाय. नेल्लोरमधूनही चोरटे येत होते आणि यवतमाळ आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत यांना आता अटक केली आहे. बातमी बदलापूरमधली अग्निरोधक सिलेंडरमध्ये नायट्रोजन भरत असताना स्फोट झाला, एकाचा मृत्यू झाला असं कळते. वडोली भागातल्या गौरव बिरड्यांच्या मालकीच्या बोडपीकर इंडिया सर्व्हिस या दुकानात सिलेंडर रिफिल केला जात होता आणि नायट्रोजन भरताना सिलेंडरचा स्फोट झाला आणि गणेश मस्के या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे.
निर्मा पावडरच्या जाहिरातीत शिवरायांचे मावळे युद्धातून परत आल्यावर कपडे धुण्यात व्यस्त असतात असं चित्रण दाखवल्याचा संभाजी ब्रिगेडनं आरोप केलाय आणि हे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं वाशिममध्ये हुंकार रॅलीत 10,000 अधिक नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघाली. 1,000 मीटरचा तिरंगा ध्वज यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. 7 वर्षांच्या मुलीचं जन्मदात्या बापानंच लैंगिक शोषण केल्याची घटना कोल्हापुरात घडली. उपनगर परिसरातल्या घटनेत पत्नी आणि मोठी मुलगी घरात नसल्याचा फायदा घेत नराधन बापानं हे कृत्य केलंय. पीडित मुलीच्या आईच्या सतर्कतेमुळे हा प्रकार आता उघड झाला आणि त्यावर आता कारवाई केली जाणार आहे. जळगावात कुंझरमध्ये बेपत्ता असलेल्या 11 वर्षाच्या एका मुलाचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत सापडलाय. कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. मेहुणबारे पोलिसात नोंद करण्यात आली आहे. वाशिमच्या मंगरुळपीर शहरालगत बाळदेव परिसरात राज्य महामार्गालगत 47 वर्षांच्या एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचं कळत आहे. दिलीप इंगोले असे व्यक्तीचं नाव कळत आहे. मोहरी गावचा तो रहिवासी होता. अकोल्यात उपचारासाठी आला होता पण रात्री परत घरी आला नाही आणि सकाळी त्याचा खून झाल्याचं समोर आलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी 2 भरधाव वाहनांमध्ये धडक होऊन भीषण अपघात झालाय. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सिमेंटचे स्लीपर घेऊन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा ट्रकनं पुढचा पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. चालकासह दोघं गंभीर जखमी आहेत. बुलडाण्याच्या संग्रामपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 7 जण जखमी झाले. सकाळी 6:30 झालेल्या या अपघातात बसला ट्रॅक्टरनं धडक दिली. चालक जागेवरून फेकला गेला. इतकी गंभीर ही घटना होती. देशातली सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉचा अधिकारी असल्याच्या थापामारात औरंगाबादमध्ये अनेकांना कोट्यवधीनं गंडा घालणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अभिजित पानसरे असं या तो त्या रॉ अधिकाऱ्याचं नाव आहे ज्याला नाशिकमधून अटक करण्यात आली. कृष्णापिंड या तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना दौडमध्ये घडली आहे. त्याप्रकरणी मुलगा आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. दौड पोलिसांनी 4 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात गोदावरी नदीपात्रात बुडून पैठणमधल्या एका 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू ठरलाय. जायकवाडी धरणाच्या पायथ्याची जलविद्युत केंद्राजवळ ही घटना घडली. पुढची बातमी आहे. वाशिमची जिल्ह्याच्या राजुरा परिसरात अवैध दारू विक्री आणि दारूभट्ट्या बंद करण्याच्या मागणीसाठी महिला मालेगाव पोलीस स्टेशनवर धडकल्या. राजुरा परिसरात पूर्णपणे दारूबंदी करण्याची मागणी या महिलांनी मालेगाव पोलिसांना केली आहे. तसं निवेदनही त्यांनी दिलंय. एकनाथ खडसे आजही आमच्या संपर्कात आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांची पहिलीच बैठक त्यांनी आयोजित केली होती. गडचिरोलीमधली बातमी आहे. अतिदुर्गम असलेल्या कोरचीतल्या ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग शोध अभियान आणि तपासणी शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. 600 जास्त दिव्यांग बांधवांची इथे तपासणी करण्यात आली. दुर्गम भागातून तब्बल 600 जास्त दिव्यांग यावेळी उपस्थित होते. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात. जालन्यातल्या एका हत्येची बातमी आहे. परतूरमध्ये व्यापारी राजेश नहार यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आलाय. ज्यात 49 वर्षांचे व्यापारी राजेश नहार यांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. भविष्यात मध्यस्थीतून वादनिवारणाचा आलेख उंचावला जावा यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतूनच विचारमंथन व्हावं असं मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी अमरावतीमध्ये म्हटलंय. भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मान्यता पावलेल्या तेजस प्रकल्पातल्या तेजस विमानानं INS विक्रमादित्यांवर त्यांनी यशस्वी लँडिंग केलंय. तेजस Mark 1 हे भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या लढाऊ विमानाच्या वेगवेगळ्या ठिकाणी इथे चाचण्या देखील झालेल्या होत्या. मुंबईतली बातमी आपण बघणार आहोत. प्रभादेवी यात्रेला नुकतीच सुरुवात झालेली आहे. कोकणवासियांनी यात्रेला असलेलं ग्रामीण रूप कायम ठेवलंय. मुंबई बाहेर गेलेल्या इथल्या रहिवासी हे यात्रेला मात्र आवर्जून उपस्थित राहत असतो. राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्मोत्सव साजरा होतोय. याही वर्षी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा होणार आहे. माहीर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजातल्या राजवाड्यासह जिजाऊ सृष्टी सजलेली आहे. बुकस्टॉलची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 22 घरफोड्या आणि इतर गुन्ह्यातल्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली आहे. सोनेचांदीच्या दागिन्यांसह 14 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. हैदराबाद आणि बुलढाणा जिल्ह्यात चिखली इथे भाड्यानं असलेल्या घरी त्यांनी हे सगळं ठेवलं होतं अशी देखील माहिती तपासात उघड झाली आहे. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या सावित्री खाडीत गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांकडून सक्शन पंपद्वारे इथे वाळू उपसा केला जातोय.
इथे उपशाला खरं तर बंदी आहे आणि तरी देखील इथे बेकायदेशीरपणे वाळू उपसा मात्र सुरूच आहे. पाटणबोरी शहरातल्या मध्यवस्तीत अवैध धंद्यांमुळे असामान्य नागरिक संतापलेत आणि इथे कारवाई व्हावी यासाठी पोलीस पुरावे मागतात. त्यामुळे एका जागरूक नागरिकानं इथे या धंद्याचं चित्रीकरण केलेलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झालाय पण पोलीस अजूनही झोपेचं सोंग घेऊन आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई मात्र होताना दिसत नाहीये. बुलडाण्याच्या शेगाव नगर परिषद हद्दीतल्या म्हाडा कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. या कुत्र्यांनी गोठ्यातल्या बकऱ्यांवर हल्ला चढवला. ज्यात 11 बकऱ्यांचा मृत्यू झालाय. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. शासकीय आरोग्य सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे गैरफायदा बोगस डॉक्टर्स घेत आहेत. हिंगोलीमध्ये ग्रामीण भागात बंगाली डॉक्टर्सचं प्रस्थ वाढत चाललंय. नांदेडमध्ये दाखल असलेल्या मुक्याच्या गुन्ह्यात एका पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली. वाशिममधल्या पंगरुळपीर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक विनोद दिगोरे यांना नांदेडच्या इतवारा पोलिसांनी नुकतंच ताब्यात घेतलंय. संक्रांत जवळ आली आहे पण कुंभार व्यवसायावर संक्रांत आली आहे. पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रांतीच्या काळात मातीच्या मडक्यांना मागणी असते खरी पण नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे. कुंभार व्यावसायिक त्यामुळे संकटात सापडले. रस्ता सुरक्षा नो हॉर्न आणि सुरक्षित वाहन चालवणे याबद्दल जनजागृतीसाठी वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं 31वा रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुलात महावॉकेथॉनचं देखील आयोजन करण्यात आलं. नव्या राज्यराणी एक्सप्रेसचा नांदेडमध्ये थाटात शुभारंभ झाला. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. नांदेडहून मुंबईच्या दिशेनं ही रेल्वेनं ते रवाना झालेत. नांदेड मुंबई दरम्यान स्वतंत्र रेल्वेची अनेक वर्षांपासूनची मागणी या एक्सप्रेसच्या माध्यमातून पूर्ण झाली. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपेंच्या वाढदिवसानिमित्तानं अंकुशराव टोपे महाविद्यालयातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं राजेश टोपेंची ग्रंथतुला करण्यात आली. यातली पुस्तकं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आली. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं परभणी रन फॉर वुमन राज्यस्तरीय महिला मॅरेथॉन नुकतीच पार पडली. तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. लहान गट 5 किलोमीटर आणि खुला गट 10 किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा पार पडली. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त गावाकडच्या बातम्या.